दलित शोषित जनते आवाज नमस्कार जय भीम साथियों आप देख रहे हैं वंश न्यूज चैनल मैं स्नेहा देगा आपके लाइव एक नई खबर तो चलिए देखते हैं आज की खास खबर मेरे साथ सध्या नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये असणारी महादुला नगरपंचायत वाद्याच्या भोवऱ्यामध्ये आहे एवढे मोठे मोठे भ्रष्टाचार महादुला नगरपंचायतला झालेले आहे की त्या भ्रष्टाचाराची दखल घ्यायला ना शासन तयार आहे ना प्रशासन ना ना तयार आहे ना इथले आमदार तयार आहेत ना कोणी एखादा नेता या भ्रष्टाचारावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही किंवा या भ्रष्टाचाराची चौकशी करायला तयार नाही आत्ताच दोन दिवसापूर्वी महादुला नगरपंचायतच्या वरिष्ठ लिपिक अशोक कुथे आणि त्याच्या दोन साथीदाराला अँटी करप्शनने ट्रॅप करून भ्रष्टाचाराच्या मोठ्या प्रकरणामध्ये त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला कोर्टात पेश केलेलं आहे मात्र अद्याप त्याच्यावर आता पुढची कारवाई टर्मिनेशनची खरोखरच नगरपंचायतच्या सी ओ यांच्या माध्यमातून किंवा या ठिकाणचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे विद्यमान विधानपरिषद सदस्य आहेत हे या भूमिकेकडे टर्मिनेशनच्या खरोखरच ते लक्ष देतील का हा तर प्रश्न आहेच आहे पण त्याचबरोबर पुन्हा एक नवीन प्रकरण महादुला नगरपंचायतमध्ये भ्रष्टाचाराचं चा झालेलं आहे त्याचं आज आम्ही वंश न्यूज चॅनलच्या माध्यमानं पुन्हा एक प्रकरण घेऊन लोकांपुढे आलेलो आहोत तर या ठिकाणी राधेश्याम मोडघरे यांचे चिरंजीव आहेत संदीप मोड़गरे। संदीप मोडघरे त्यांचं काय प्रकरण झालं त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं फ्रॉड झालेलं आहे चारस बी सी झालेली आहे त्या संदर्भात आज आपण संदीप मोडघरे यांच्याशी बोलणार आहोत मला एक सांगा की तुमचा पहिल्यांदा तर आमच्या वंश ज्यू चॅनलच्या माध्यमातून पूर्ण परिचय सांगा माझं पूर्ण नाव संदीप राधेश्यामजी मोडघरे आहे राहणा स्मृतीनगर कोराडी रोड नागपूर आणि आदर्शनगर येथे माझ्या वडिलांचा विकत घेतलेला प्लॉट दोन हजार बाराच्या रजिस्ट्रीचा आहे त्यानुसार एक गैरव्यवहार आमच्यासोबत झालेला आहे माझे जे रिलेटिव आहेत काशीराम अगासे व पुरणलालजी अगाशे या लोकांनी माझ्या वडिलांच्या गेल्यानंतर माझ्या वडिलांचा मृत्यू दोन हजार वीस पंचवीस ऑगस्ट दोन हजार वीस या दिवशी झालेला होता त्यांच्या गेल्याच्या काही दिवसांनंतर त्यांनी आम्हाला मोबुली ताबा केलेला होता की आदर्शनगर येथे स्थित प्लॉट त्यावर आमचा दोघांचा हक्क आहे दोघांच्या दोन हिस्सांचा हक्क आहे म्हणून तर या गोष्टीवर आम्ही बैठक वगैरे घेतली होती रिलेटिव्ह बेसिसवर असल्या कारणाने पण त्यांच्याकडे या गोष्टीचा कोणत्याही कायदेशीर पुरावा नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या कागदपत्र नाही या गोष्टीला आम्ही त्या मला एक सांगा की तुम्ही जे म्हणता की फक्त मूह बोली जबानीवर तुमच्याकडे बैठक झाली तुमचे भाऊ आगासे काय नाव सांगितलं आपण काशीराम काशीराम आगासे आणि आगासे यांनी बैठकीमध्ये ज्यावेळेस तुमच्याशी बोलले की, तुम की बा त्या प्रॉपर्टीवर आणचा बी हक्क आहे तर त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे त्यावेळेस कोणते डॉक्युमेंट होते का नाही यामध्ये अदर काही मानवाईक रिलेटिव्हसुद्धा सुद्धा बसलेले होते तर ते या गोष्टीची गवाई देतील की अशा प्रकारचा कोणताही डॉक्युमेंट त्यांच्याकडे नव्हता म्हणजे दोन हजार वीस सालापर्यंत म्हणजे तुमचे वडील म्हणजे जाईपर्यंत त्यांच्याकडे एकही डॉक्युमेंट नव्हतं नाही आणि हा विषय सुद्धा नव्हता कारण या गोष्टीला त्यांनी गैरफायदा म्हणून घेतलेला आहे वडिलांच्या असताना या गोष्टीचा उल्लेख सुद्धा नाही आणि वडिलांच्या गेल्यानंतर या गोष्टीचा की आता दोन हजार वीस ला तुमचे वडील मरण पावल्याच्या नंतर आता नेमकं काय मॅटर झालं त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात या गोष्टीबद्दल असं असा गैरव्यवहार झालेला आहे की या दोघांनी एक खोटी नोटरी बनवून दोन हजार बावीसला आणखी दोन व्यक्ती कापसे योगेश कापसे व सुवर्णा काडे यांच्या नावाने रजिस्ट्री करून दिली आहे पण या मला, मला एक सांगा जेव्हा त्यांच्याकडे डॉक्युमेंटच नव्हते तर त्यांनी एक जे नोटरी आणलेली आहे तर ती नोटरी म्हणजे तुम्हाला म्हणजे ती ची का, का। पूर्णपणे आहे का करन... असं का वाटते कारण त्यामध्ये जेव्हा आम्ही पाहिलं तर वडिलांची जे सिग्नेचर आहे ते पूर्णपणे खोटी आहे व दुसरी गोष्ट त्यामध्ये जे फोटो लागते नियमानुसार पासपोर्ट साईज फोटो असायला पाहिजे पण ते फोटो बघितल्यानंतर ती कुठेतरी क्रॉप केलेली फोटो दिसत आहे म्हणजे कोणत्या लग्नामधली घेऊन त्या फोटोला क्रॉप वगैरे केलेला आहे आणि त्यामध्ये खोटी सिग्नेचर अशा प्रकारे आणि दुसरं वडिलांची जे सा रजिस्ट्री झालेली होती यामध्ये काशगिरा मगाचे हे साक्षीदार होते आणि या गोष्टीचा त्यांनी फायदा घेऊन की साक्षीदार आहोत त्यांना या गोष्टीच्या डिटेलमध्ये माहिती आहे किंवा एक अंदाज आहे आणि दुसरं त्यांच्याकडे या गोष्टीची होऊ शकते की एक झेरॉक्स कॉपी असेल कारण त्यांची नोटरी पाहिली असता ही झेरॉक्स जेरोस्को, झेरॉक्स जेरोस्को, कॉपी ओरिजिनल म्हणजे माझ्या वडिलांच्या रजिस्ट्रीची झेरोक्स कॉपी तिथे अटॅच आहे आणि फक्त त्या बेसिसवर त्यांनी नोटरी केलेली आहे आणि एवढा मोठा खुलासा केलेला आहे की तुमच्या वडिलांच्या रजिस्ट्रीच्या पेपर सोबत जे म्हणजे पाठीमागे जे डॉक्युमेंट्स लागलेले आहेत ज्याच्यामध्ये फोटोज वगैरे लागलेले आहेत पुरावे लागलेले आहेत आधार कार्ड असतील किंवा पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल जे काही पुरावे लागले ते जशाला तसे पुर नागासे यांनी जे बोगस रजिस्ट्री बनवून आणलेली आहे त्याच्यासोबत ते लावलेलं असं तुमचं म्हणणं आहे का हो पूर्णपणे बरं मला एक सांगा मग आता अशा पद्धतीनं नोटरी जेव्हा या ठिकाणी घेऊन महादुला नगरपंचायतला येते आणि त्यावेळेस त्यांनी जर म्हटलं की बा आम्हाला टॅक्स लावायचा आहे तर मग त्यावेळेस त्यांना मग टॅक्स लावण्यासाठी काही प्रक्रिया वगैरे महादुला नगरपंचायतची असेल ना त्यांनी पालन केलं असावं ना नियमानुसार आता आम्ही पण एखाद्या प्लॉटला वगैरे या प्रोसिजर केले आहेत तर नियमानुसार त्यांनी या गोष्टीला सपोज प्रोसिजर समोर करायची आहे तर एक नोटीस वगैरे दाखल करणे अशा प्रकारच्या असते किंवा माहिती अधिकारा थ्रू जेव्हा आपण इन्क्वायरी करतो तर या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या पाहिजे मला एक सांगा एखाद्या प्रॉपर्टीवर टॅक्स लावायचा असेल तर त्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये जे काही हरकती वगैरे काही असल्या तर पेपरमध्ये एखादी नोटीस छापावं लागते महादुला नगरपंचायतचं हे कर्तव्य प्रथम कर्तव्य आहे तर त्यांनी असं हे काही केलेलं आहे का म्हणजे एखादी नोटीस छापली होती का तुमच्या प्रॉपर्टीच्या संदर्भात कोणी जर दावा करत असेल की अडीच हजार स्क्वेअर फीट वर आमचाही पंधराशे स्क्वेअर फीट किंवा सोळाशे सतरा सतराशे स्क्वेअर फीट आमचाही हक्क आहे आणि आमच्याकडे हे डॉक्युमेंट आहे त्याच्यावर त्यांनी काही हरकतही मागवली आहे का, का नगरपंचायतने अशा प्रकारची कोणतीही हरकत किंवा व्यवहार झालेला नाही आहे या संदर्भात मूळ मालक म्हणून तुमच्या वडिलांच्या नावाने काही तुम्हाला नोटीस नगरपंचायतची आलेली आहे का नाही बिलकुल नाही मग तुमच्या गैरहजेरीमध्ये किंवा तुमच्या वडिलांच्या मृत्यूच्या नंतर हा जो व्यवहार जो झालेला आहे समोरच्या पुरण आगाशी किंवा तुमचे का, फ्रोड आए का पने फ्रोड या लोकांना नमुना आठ किंवा गावठा सर्टिफिकेट जे देण्यात आलं मग ते काय फ्रॉड आहे का मग तुमच्या मते पूर्णपणे फ्रॉड आहे आणि वास्तविक पाहल्या अर्थात मुख्याधिकारी मॅडम यांच्याशी या गोष्टी आल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा संपर्क साधला फेस टू फेस तेव्हा मॅडमचं स्वतः म्हणणे होतं की नगरपंचायतनी दिलेला हा डॉक्युमेंट नाही आहे गावठाण याला तर मॅडम गावठाण या ठिकाणी दिलंच जात नाही असं म्हटलं जाते तर तरीसुद्धा या ठिकाणून महादुला नगरपंचायतच्या कित्येक प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये नमुनाट किंवा गावठाण दिलेले आहेत हे कसे काय दिले, का दिले असतील तर या गोष्टी कुठेतरी गैरव्यवहारिक आहेत जेव्हा मुख्याधिकारी मॅडम म्हणून राहिल्यात की गावठाण आम्ही नगरपंचायत थ्रू दिलेलं नाही आहे तर मग ते गावठांची प्रिंट किंवा त्यावर असलेली सिग्नेचर जे आहे हे कुठेतरी खोटे आहे हे नगरपंचायतच्या मुख्याधिकारी मॅडम स्वतः म्हणत आहेत जर त्या अशा स्वतः म्हणत आहे की बा हे डॉक्युमेंट फ्रॉड आहे किंवा आमच्या नगरपंचायतचं नाही आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये ओ मॅडमला जर असं आढळलं असेल हे फ्रॉड डॉक्युमेंट आता त्यांनी त्या ठिकाणी एफ दाखल का नाही केला असावा या गोष्टीला जेव्हा आपण बोललो की असं आम्हाला लिहून द्या तेव्हा मॅडमनी या गोष्टीला एक दुसरंच स्वरूप दिलं मॅडमनी बोलले आपल्याला की तुम्ही जे रजिस्ट्री आहे योगेश कापसे आणि काडे यांच्या नावाची तुम्ही त्या गोष्टीला रद्द करू आणा जर हा अधिकार जर आपल्याला असता किंवा ही गोष्ट जर मी करू शकलो असतो तर मला नगरपंचायत किंवा मुख्याधिकारी मॅडम यांची गरज काय पडलेली असती म्हणणे हे आहे की नगरपंचायतकडून काही गेव गैरव्यवहार झालेले आहेत त्यांच्याकडून बोगस गावठाण बाहेर निघालेला आहे किंवा काही गोष्टी आ... या ठिकाणी महादुला नगरपंचायतला मागच्या जवळपास दोन हजार दहापासनं तर जवळपास दोन हजार वीस एकवीसपर्यंत आतापर्यंत बोगस गावठाण सर्टिफिकेट किंवा नमुना आठ हे जे का देण्यात येत आहे त्याच्यावर सिग्नेचर सीओनच्या नावाने किंवा ग्रामपंचायतच्या तत् म्हणजे स त्या काल तत्कालीन सरपंच म्हणजे सचिवांच्या नावाने हे मारल्या गेलेली आहे आणि या ठिकाणी कुठेतरी महादुला नगरपंचायतमध्ये टॅक्स विभागामध्ये असला असणारे जे कर्मचारी आहेत टॅक्स विभाग जे सांभाळतात ते कुठेतरी म्हणजे भ्रष्टाचार करतात आणि कुठेतरी यांचा त्याच्यामध्ये हात असावा सही मारण्यामध्ये असं तुम्हाला वाटते वाटते आपल्याला पूर्णपणे पूर्णपणे वाटते तर आपण बघू शकता की महादुला नगरपंचायतच्या अंतर्गत या ठिकाणी आदर्श नगरमध्ये यांचा जो प्लॉट होता अडीच हजार स्क्वेअर फीटचा त्या प्लॉटवर कुठेतरी पुरणलाल आगासे आणि काशीराम आगासे यांनी कुठेतरी बोगस एक नोटरी आणली आणि ती नोटरी इथे महादुळा नगरपंचायतला त्यांनी दिली आणि त्याच आधारे त्यांना बोगस गावठा सर्टिफिकेट देण्यात आलेला आहे आणि त्याच आधारे नमुना आठ देऊनशेनी कुठेतरी म्हणजे पुढे मोठा भ्रष्टाचार करण्यासाठी महादुळा नगरपंचायत जिम्मेदार आहे कुठेही टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी स्पॉटवर जाऊन व्हेरिफिकेशन करत नाही टॅक्स कुठल्याही नवीन प्रॉपर्टीला लावण्याच्या आधी आणि एखादा ठराव जर एखाद्या मंथली मिटिंगमध्ये जर नगरपंचायतला येत असेल तर त्या ठरावाच्या अनुषंगाने ती नोटीस पेपरमध्ये पब्लिश का होत नाही किंवा संबंधित प्रॉपर्टी मालक जो अगोदरचा जो त्याच्या नावाने अगोदर टॅक्स चढलेला आहे त्या संबंधित मालकाला का म्हणून तुम्ही नोटीस पाठवली जात नाही त्यांना त्याच्याबद्दल हरकत आहे का हे विचारलं का जात नाही किंवा एखाद्या वकिलाच्या माध्यमातून जर अशा पद्धतीनं गाईड करून क्षणी कुठेतरी बोगस डॉक्युमेंट बनत असतील आणि त्या बोगस डॉक्युमेंटच्या आधारे जर समजा थर्ड पार्टी येऊन त्या प्रॉपर्टीवर आपला अधिकार दाखवत असेल तर सर्वसामान्य माणसाने आता जगावं की मरावं मग मग तर तुमच्या नगरपंचायतची मग आता काय आवश्यकता पडेल संबंधित या हा जो व्यक्ती आहे संदीप मोडगरे त्याच्या वडिलाच्या नावाने अडीच हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट होता दोन हजार दहा अकराला त्याची रीतसर लिगल रजिस्ट्री डॉक्युमेंट आहे त्यांच्याकडे मात्र असं असतानाही आज त्यांच्या प्रॉपर्टीवर जवळपास पंधराशे स्क्वेअर फीटवर काही लोकांनी आपला अवैध कब्जा जमवलेला आहे मात्र ह्या अवैध कब्जाच्या संदर्भामध्ये महादुला नगरपंचायत आता म्हणजे एवढी गंभीर नाही आहे एवढी मोठी कंप्लेंट किंवा एवढे मोठे अर्ज किंवा माहिती अधिकारामध्ये वारंवार संदीप मोडगरे तुम्हाला मागत असेल तर त्यांच्या या तक्रारीवर कुठेतरी चौकशी कमिटी बसत नाही किंवा ओ मॅडम का गंभीर नाही हा एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही स्वतः जर तुम्ही त्या एखाद्या व्यक्तीला म्हणत असाल का बा तुम्ही रजिस्टर ऑफिसला जाण तिथूनशे तुम्ही ही संबंधित व्यक्तीची रजिस्ट्री कॅन्सल करून आणा हे म्हणणं तरी कुठल्या न्यायात बसते कुठल्या नियमात बसते याचाही त्यांनी अभ्यास करावा आणि जे तुम्हाला विटो पॉवर आहे तर जे तुम्हाला अधिकार आहेत त्या अधिकाराचा आपण वापर का करत नाही सीओ हो मॅडम आणि या संबंधी प्रकरणामध्ये असे किती प्रकरणं दोन हजार दहा अकरापासून झाले याचाही शोध घ्यावा त्याच डिपार्टमेंटमध्ये असे किती लोक भ्रष्ट आहेत भ्रष्टाचारी वरिष्ठ लिपिक आहेत की कनिष्ठ लिपिक आहे टॅक्स डिपार्टमेंट कोण सांभाळते आणि टॅक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून कित्येक ठिकाणी बोगस नमुना आड दिलेला आहे बोगस गावठा सर्टिफिकेट दिलेला आहे सिओनच्या सिग्नेचर मारून डॉक्युमेंट दिले जात आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या पाठीमागे महादुला कोराडी मधील असा कोणता तो वकील आहे जो फ्रॉड डॉक्युमेंट बनवण्याकरता गाईड करतो मदत करतो आणि इथले नगरपंचायतचे प्रशासनातले कर्मचारी त्यांना ते मदत करतात याचा शोध घेण्याची आज नितांत गरज आहे आणि शक्यतोवर लवकरात लवकर अशा प्रकरणाचा निपटारा सिओ मॅडमनी करा पंचायतची पूर्ण सखोल चौकशी व्हावी येथे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी या ठिकाणचे प्रदेशाध्यक्ष भाजपाचे जे चंद्रशेखर बावनकुळे आहे यांनी सुद्धा संबंधित प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष द्यावे की अशा प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये किती मोठे मोठे प्रकरण झालेले आहेत आणि सर्वसामान्य माणसाला जर असा जर नाहक त्रास होत असेल कोर्ट कटरी कचेरीचा तर त्या सर्वसामान्य माणसाने आता का फक्त आत्महत्या करावी का हाच एक प्रश्न घेऊन महादुला नगरपंचायतचा मोठा भ्रष्टाचार व्हा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही दर्शकाच्या समोर आणतो तो प्रथम आपण बघत राहा व्हाइस चैनल सुनील मुख्य संपादक थेट महादुला नगर पंचायत खबर विज्ञापन हेतु हम हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सार्वे से नीचे दिए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें।